जय श्री कृष्ण। विठ्ठल जीवाचा जिव्हाळा, विठ्ठल कृपेचा कोवळा। विठ्ठल प्रेमाचा पुतळा, लावियला चाळा विश्व विठ्ठले। सगळ्या जगाला तुकाराम महाराज म्हणतात वेड लावणारा, जिथे जिथे प्रेम आहे तिथे तिथे ईश्वराचा प्रादुर्भाव। प्रेम म्हणजे ईश्वराच्या सान्निध्याचा संकेत। प्रेम हे ईश्वराच्या अस्तित्वाचा निर्देश। म्हणून तुकाराम बुवा म्हणतात विठ्ठल जीवाचा जिव्हाळा, विठ्ठल कृपेचा कोवळा, विठ्ठल प्रेमाचा पुतळा, लाभियला चाळा विश्व विठ्ठले। विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता। विठ्ठले विण चाळ नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे। अजून गोत्र नाही, अजून नातं नाही, विठ्ठल माझा आणि मी विठ्ठलाची, मग अजून काय उरलं? जर विठ्ठलासोबत नातं झाला, विठ्ठलालाच आपलं नातं, विठ्ठलालाच आपलं गोत्र मानलं, तर मग आपोआपच वसुधैव कुटुंबकम झालं। सगळेच मग माझे भाऊ, सगळ्याच बहिणी, जर विठ्ठलच माझा। असं प्रेमाचा निर्देश करणाऱ्या विठ्ठलाचं अस्तित्व। प्रेमाचा संकेत असलेल्या विठ्ठलाचं सान्निध्य। विठ्ठल जीवाचा जिव्हाळा, विठ्ठल कृपेचा कोवळा, विठ्ठल प्रेमाचा पुतळा, लावियला चाळा विश्व विठ्ठले। ज्याच्या ज्याच्या मनात कोणाही प्रति प्रेम आहे, तिथे विठ्ठल आहे। भारतात असो या विदेशात असो, जिथे कुठे सूर्य प्रकाश दिसतो आहे, कुठली वस्तू जर प्रकाशित होते आहे, तर सूर्याचा निर्देश करते आहे। भारतात प्रकाशित करणाराही तो एकच सूर्य। विदेशात, दुसऱ्या देशात, परदेशात प्रकाशित करणाराही तो एकच सूर्य। प्रकाशाचं अस्तित्व सूर्याच्या अस्तित्वाचं निर्देशक। कुणावरही प्रेम असो, कसंही असो, प्रेम हे ईश्वराच्या अस्तित्वाचा निर्देश। म्हणून विठ्ठले विण चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे। जनाबाई म्हणते नामदेवांची मानलेली छोटी बहीण, अनाथ मुलगी। सुखे संसार करावा, माझी विठ्ठल आठवावा। संसाराला नाही नाही म्हटलंय, नाकारला नाही आहे। सिनेमा बघताना मागे पडदा आहे, ज्याप्रमाणे सिनेमा बघताना पडदा मागे आहे,
तसं जनाबाई म्हणते, सुखे संसार करावा मागे विठ्ठल पहावा आठवावा, माम अनुस्मरा युद्धच। श्रीकृष्ण स्वतः विठ्ठल म्हणतो भगवद्गीतेत, तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच। अक्षर ब्रह्म योग आठवा अध्याय। सिनेमा बघ, पण हे विसरू नकोस की ते प्रत्यक्ष नाही आहे तिथे, मागे पडदा आहे, पडद्याची किमया आहे, पडद्यावर पडणारा प्रकाश प्रकाशित करतो आहे। तर जसं सर्वच वस्तूंना सर्वच देशात प्रकाशित करणारा एकच सूर्य, तसं सगळ्याच प्रेमाचा कुठल्याही मनात कोणाही प्रती एकच निर्देशक विठू माझा कृष्ण। म्हणून जनाबाई म्हणते, सुखे संसार करावा मागे विठ्ठल आठवावा, असोनिया देही छाया पुरुष जैसा पाही, सावली बघावी पण ज्याची सावली आहे त्याला विसरू नये, कारण सावली त्याच्या मागे मागे जाणार, पुरुष सावलीच्या मागे मागे जरूरी नाही। नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे, नाम तारक हे थोर नामे तरिले अपार, हरि नाम हरेर्नामैर हरेर्नामैर हरेर्नामैव केवलम, कलौ नास्ति कलौ नास्ति कलौ न अस्तिर गतिर अन्यथा। नारद मुनी म्हणतात, 52 कलियुगात श्रीहरीचं नामस्मरण करायला हवं, अन्य यापेक्षा श्रेष्ठ उपाय नाही। नाम विठोबाचे घ्यावे जनाबाई म्हणते, मग पाऊल टाकावे, नाम तारक हे थोर नामे तरिले अपार, अजामेळ उद्धरिला चोखा मेळा मुक्तीस गेला, नाम दळणी कांडणी म्हणे नामयाची जनी। स्वतःलाच उल्लेखून म्हणते, दळण कांडण जातं, नाम घे जने बाई। बाप रखुमाई वर माझे निजाचे माहेर, पंढरपूर माझं माहेर आहे, तिथे माझी आई तिथे माझे बाबा आहेत, ते जाणा पंढरपूर जग मुक्तीचे माहेर। अजून माझा बाप उभा आहे, माझा पिता युगे 28 उभा, सोडला नाही मला, तेथे मुक्ती नाही म्हणे जनी न पाहे त्याची वदने, येग येग माझे विठाबाई कृपा दृष्टीने तू पाहे माझे पंढरीचे आई, तुझ विन न सुचे काही आता मी वो करू काही। अस्वस्थ झाली जनाबाई विठ्ठलाशिवा, माझा भाव तुझ्यावरी आता रक्षी नाना परी, येई सखे धावनी म्हणे नामयाची जनी, सांभाळ रे बाबा आता माझी आंधळ्याची काठी अडकली कवणे वेटी,
आता सांगू मी कवणापासी, धावे पावे ऋषिकेशी। मनाला मनवून, हृदयाला आळवून, श्रीहरीला आठवावे। कृष्ण चिंतन, कृष्ण नाम, कृष्ण ध्यान, कृष्णमय जीवन व्हावे। वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम। जय श्री कृष्ण।